ओसामा बिन लादेन मेला आहे हे मी भारताला सांगू इच्छितो, हे मी भारताला सांगू इच्छितो, पण गुजरातचा कसाय जिवंत आहे आणि तो भारताचा प्रधानमंत्री आहे असे वादग्रस्त विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये केले. मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्र मंत्री आहेत असे बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. बिलावल भुट्टो यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी आज खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पोस्टर जाळत तसेच पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी खासदार सुभाष भामरे यांनी बोलताना सांगितले की भुट्टो यांचा एनडीए खराब आहे. भुट्टो यांच्या आई वडिलांनी देखील भारताविरोधात नेहमीच बेताल व्यक्त केले आहेत, त्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली. बिलावल भुट्टो नावाचा एक पाकिस्तानी त्यांचा मंत्री आहे, त्याचा डीएनए खराब आहे, त्याच्या आजोबाने हेच काम केलं भारताविरुद्ध भुंकणं, त्याच्या आईने तेच काम केलं भारतापुढे भुंकणं आणि आताही तो तेच करतोय. पाकिस्तान देशोदडीला लागलेला आहे, पाकिस्तानच्या जनतेला खायला नाही, पाकिस्तानची जनता श्रीलंका सारखी विद्रोह करण्यामागे लागलेली आहे, याची भीती या लोकांना आहे. म्हणून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी भारताला शिव्या देण्याचा हा त्यांचा नेहमीचाच उपक्रम आहे. म्हणून अशा भुट्टो आणि त्या बिलावळचा आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण जमलेलो. जागर जनसंघसाठी नागेंद्र मोरे, धुळे.